नमस्कार दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हाला सगळ्यांचंच मनापासून स्वागत मित्रांनो तुम्ही ऐकताय प्राध्यापक व बा बोधे यांची गुलाबी पेरू ही कादंबरी आणि आज भाग अकरावा बी एच्या शेवटच्या वर्षाला होतो बोलायचो छान स्पर्धा गाजवायचो पोरांच्या चांगला प्रतिष्ठा राखून होतो सगळीच दोस्त मंडळी कौतुकानं म्हणायची भोसले साला दिसतो गाबाळा पण आपण हुशार आहे कंडापुरी साल्याशी स्वतःहून बोलायला येतात साहेबापासनं सगळे खुश आहेत त्याच्यावर आदर्श विद्यार्थी म्हणून यंदा बक्षीस घेणार बसले हे सगळं ऐकून आतल्या आत आनंदून जायचो उभा मोहरायचो आपण कोण कुठले उपऱ्यासारखे इथे कोल्हापूरला आलो नशिबाला कलाटणीच मिळाली निदान शिक्षण पूर्ण करण्यापुरती तरी स्थिरता लाभली कमवं आणि शिका योजनेत का असे ना जमेल तेवढं राबायचो स्वतःच्या पायावर उभं राहून शिकायचो गावाकडे शेतात आईबरोबर भांगळण्यापेक्षा हे केव्हाही लाखपटीनं चांगलं पन्नास पोरांच्या बरोबर आपणही चार कुदळी मारायच्या दोन घमेली कमी उचलायची पुन्हा खिदळत फावडं नाचवीत निघाला हॉस्टेलकडे रात्री जावयासारखा बका बका जेवायचो गप्पा छाटायला पार्टनर आहेच कंटाळा कसला तो वाटत नव्हता मनाची मरगळ हाटली होती एकदा असाच खोलीत बसलो होतो वर्तमानपत्रातली कातरणं काढून फाईलला लावत होतो साऱ्या खोलीभर पेपर पसरले होते मध्ये मी भजीवड्याची ताटं मांडून जत्रेत बसलेल्या हलवायासारखा मांडी ठोकून बसलो होतो असली कामं करण्यात मला पहिल्यापासून आनंद वाटतो लोक म्हणतात फुकाची उचकाउचकी पण मला नाही तसं वाटत वेळ घालवायचं सगळ्यात उत्तम साधन म्हणजे हा व्याप पार्टनर चुलत्याकडे मुंबईला गेला होता मी खोलीत राजाच होतो पसारा मनासारखा मांडून आपल्या कामात मग्न झालो होतो तेवढ्यात आधीच उघडं असणारं दार थोडंसं करकरलं डोळे उचलून पाहिलं काळ्याभोर सपातांच्या वर असलेल्या सहावारी हिरवट रंगाच्या साडीतली रोहिणी पटवर्धन आत आली झाडावरचा राघू बोलावा तशी गोड हसली नमस्कार भोसले साहेब अरे वा साहेब का काहीतरी अवजड बोज्या आमच्या डोक्यावर ठेवायचा विचार दिसतोय ती खळखळून हसली पाठीवरचे केस मानेला हिसका मारून छातीवर घेत त्यांच्याशी चाळा करत म्हणाली अहो बसा तरी म्हणाल का नाही का बसू तशीच बसा ना बसा कुठेही बसा सगळीकडे वर्तमानपत्रं अंथरली आहेत बारक्या पोरांनीच पेपरावर बसावं असा थोडाच नियम आहे बसा चला चावट कुठले मला नाही असले नॉन व्हेज जोक आवडत बरं राहिलं सरळ बोलायची सुद्धा चोरी झाली आहे बरं काम काय काढलं करणार असाल तर सांगते अहो कराल कराल म्हणजे काय करून टाकू की सांगा टेबलाच्या एका कोपऱ्यावरती किंचित टेकली एक पाय लोमता ठेवून म्हणाली तुमच्याकडे कोणी पोरी आल्या होत्या माझ्या खोलीवर आणि पोरगी काय चेष्टा करतायत काय माझी अहो आम्ही हमाल लोक आमच्याकडे तुमच्यासारखे खरेदीदार येणार झालंच तर बोझेवाले येणार नाही का बसा 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 नीट बसा अहो अशा अवघडल्यासारख्या टेबलाला काय टेकला आहे बसा बसा तिथे कॉटवर बसा कॉटवरची गादी बाहेर उन्हात टाकली आहे चावतात ना थांबा अजून एक पेपर टाकून देतो हां म्हणजे लोखंडी पट्ट्या रोतायचा प्रश्न नाही झालं बोलून झालं आ नाही म्हटलं माझी टिंगल करून संपली का सॉरी सॉरी नाही हां भोसले मला आवडला तुमचा मोकळेपणा अशी फ्री माइंडेड माणसं मला आवडतात मी पेपर ठेवून वळणार तोच रोहिणीनं माझा दंड पकडला आणि मी काही म्हणायच्या आत माझं चुंबनं घेतलं आईला इजय असा राग आला रोहिणीचा सरांची पोरगी म्हणून गप्प बसलो लाजल्यासारखा झालो एवढं हो नाही पठ्ठी म्हणते कशी भोसले तू खूप आहेस मला फार आवडतोस मग इतके दिवस गप्प राहिलेस असं कोण म्हणत आहे मी माझ्या परीनं धडपडत होते अरे पुरुष हेरला ना की लगेच स्वीकारायचा नसतो त्याचा अभ्यास करायचा असतो तुम्हा पुरुषांचं नेमकं याच्या उलट असतं पोरगी आवडायचा अवकाश लगेच तिला सर्वस्व अर्पायची तुमची तयारी असते अरे बाबा या प्रांतात एवढं उतावळं राहून नाही चालत बराच अनुभव दिसतोय अनुभवाचं सोड याला सावधगिरी म्हणतात बरं ते उपदेश राहू देत मगाशी पोरींचं काय म्हणत होतीस अरे हां आपल्या त्या शेळकेसरांना पी एच डी मिळाली आहे वाचलं असेल म्हणा पेपरात त्यांचा म्हणे शाल देऊन सत्कार करायचा आहे पोरींच्या वतीनं मोठं प्रेझेंटसुद्धा देणार आहेत अरे मग चांगली वार्ता आहे की चांगली नाही वाईट म्हण कशी काय ते नंतर सांगेन सरांच्या विरुद्ध मी एक विरोधी गट तयार केला आहे सत्कार सोडा त्या मुडद्याला आम्ही जाहीर व्यासपीठावर जोड्याने मारणार आहे म्हणजे तुला नाही समजायचं रे आपल्या वर्गात मीना चिवटे नावाची एक पोरगी होती त्या शेळक्यानी तिला जीवनात न उठवली बिचारीची केवढी बदनामी झाली हाय खाऊन मेली नाही हे तिच्या आईबापाचं नशीब ती गेली आता तिकडे नगरला अशी गेम आहे हय चला दिसतो कसला ग्रँड बोलणं किती नम्र वागणं तर अरे बाबा तो सुती कापड्यातला साप आहे साप तुला समजेल हळूहळू पोरी वर्गणी मागायला आले आता त्यांना चक्क सांग मी पार्टिसिपेट होणार नाही मला हा तमाशा आवडत नाही काही तर ता म्हणे सत्कार सगळा मूर्खांचा बाजार दुसरं काय का कोण जाणे माझ्याशी इतकं आस्थेनं बोलणारी माझं धडधडीत चुंबन घेणारी रोहिणी मला मनस्वी आवडली तिच्या काळ्याभोर केसातला तांबडा इलॅस्टिक बँड काय शोभून दिसत होता वा हसणं मोठं पवित्र चांदण्यात भिजल्याचा भास व्हावा कपाळावरी काठी पण तीही नाजूक डोळे बोलके नव्हते पण मासोळीसारखेच चमकदार होते, होते। संपूर्ण चेहऱ्यावर एक ठसठशीत प्रसन्नता पसरलेली होती तिच्या प्रत्येक कृतीतून तिची चपळता जाणवत होती भाषेचं ब्राह्मणी वळण मनाला सुखावत होतं अरे असं काय बघतोयस माझ्याकडे खरं सांगू खोटं बोलणं जमत नसेल तर खरं सांग तू मला खूप आवडतीयस अरे हे सांगायला किती वर्ष घालवलीस पक्का गावरा नाहीस मन पक्षाचा असूनही बागेत शिरताना आधी मालकाचा अंदाज घेणार मला वाटतं भोसले मी आघाडी मारली नसती तर अजूनही लाईन क्लिअर झाली नसती पण काय रे सारख्या कसल्या विचारात असतोच रे जेव्हा पहावं तेव्हा आपल्या तंदरीतच काय नोकरी बिकरी कुठे करत नाहीच ना नाही तुम्हाला लाजऱ्या लोकांचं काही सांगता येत नाही मला वाटतं मी तुझ्यापासून काहीच लपवू शकणार नाही काय सांगावं खळखळून बोलणं तुला माहीत नाहीच आहे तेव्हा तरी आमच्या घरी येतोस स्वतःहून हसावं तेव्हा कुठे हसतोस तू खूप स्वाभिमानी आहेस कशावरून का आपला अंदाज नको त्या बाबतीत फालतू अंदाज मी नाही बांधत मग कशावरून एवढं स्पष्ट बोलती आहेस सांगू रागवणार नाहीस ना नाही नाय राग चीड द्वेष सगळं आतल्या आत गोठून गेलं आहे या भावना राहिलेल्याच नाहीत मनात तू मला पहिल्यांदा भेटलास एस टी स्टँडवर हमाली करताना मी तुझ्या हातावर रुपया ठेवत होते तू नाकारलास केवळ मी तुझ्या वर्गातली म्हणून ओळखीची पोरगी बघून तुझा स्वाभिमान डिवचला गेला तुला वाटलं असेल की ही आपल्या गरिबीची जाहिरात करेल पोरी गोळा करून बोंबले येईल पण मी गप्प बसले तुझा स्वाभिमान तुझ्या डोळ्यात मी पाहिला होता हां कदाचित शक्यता आहे पण तू सुद्धा संयमी वाटलीस माझ्या गरिबीची जाहिरात पोरींच्या घोळक्यात करणं तुला कठीण नव्हतं पण तू संयम राखलास म्हणूनच मी मनातनं कुठेतरी तुझ्याकडे ओढला गेलो मग हेड्या मन मोकळं करावं असं तुला नाही वाटलं कधी नाही नाही वाटलं का कमीपणा वाटत होता हां गुरुकन्येवर म्हणजे देवयानीवर प्रेम करणाऱ्या खच्याचं शेवटी काय झालं अंती निराशा मरणाच्या सावलीखाली दबून मरणं छिन्न विच्छिन्न मन कशी तरी सांभाळण्याचा केविलवाणा प्रयत्न करणं त्यातून तू ब्राह्मण कन्या मी दूरचा मराठा दोन्ही दूरची टोकं सगळं अशक्यप्राय वाटलं मला सबब जाणीवपूर्वक टाळत होतो मी तुला आता नाही ना टाळणार नाही येऊ मी आपण एक काम कर मी गावाकडनं काही स्पर्श कमळं आडली आहेत ती घेऊन जा ती बघ तुझ्या मागे आहेत रोहिणी पाठमोरी वळली तशी मी तिला कवटाळली भान हरपून मिठीत घेतली रोहिणी मिळाली का स्पर्श कमळ रोहिणी अशी काही लाजली की बस भोया उंचावर ती सरकली तिच्या अंगाचा परिसस्पर्श अंगभर दरवळत राहिला मी तो स्पर्शगंध मनोसोक्त अनुभवणार तोच दरवाज्यात मुलींचा घोळका फिदी फिदी हसत असलेला एकमेकींना ढिवचून चावट खुणा करण्यात दंग झालेला बायका काय आणि पोरी काय खदा हसणाऱ्या खदा या जातीची मला फार भीती वाटते तांब्याभर पेला जरी खाली पडला तरी त्या हसणार तोंडातला घास पडायचा अवकाश सोडा वॉटरमधल्या फेसासारख्या फसफसणार नमस्कार घोळक्याचा सामुदायिक नमस्कार नमस्कार मी आपला खाली बघत माझ्याच कामात दंग पुढे होऊन बोलणारी एक सरावलेली फटाकडी बोलत होती सर्वत्र वाजवलेली तबकडी माझ्या पुढेही वाजवत होती बाकीच्या हां हू करून साथ देत होत्या मी आपला वर न बघता मानगूट हलवत होतो समोरच्या घोळक्याकडे बघण्याची अजिबात इच्छा नव्हती माझ्या तटस्थ वागण्यामुळे पोरी खवळल्या मी काही बोलत नाही असं बघून काढता पाय घ्यायला लागल्या पण नेतृत्व करणारी पोरगी मोठी बिलंदर सातगावचं दूध पचवलेली माझं सगळं लक्ष तिच्या पायांवर गुलाबी साडीचा लाल जर्द हिरवी किनार असलेला पट्टा गोऱ्या पावलावर झळकत होता अंगठ्या शेजारच्या बोटा जोडव्यासारखी दिसणारी पण जोडवी नसलेली बारीक घुंगरं बांधलेली कसली तरी वळकटी चकाकत होती गोऱ्या बोटांची शोभा वाढवत होती पावलं इतकी नाजूक तर पोरगी किती नाजूक असेल असा विचार क्षणभर मनात आला तरीही स्वतःला सावरत मी माझ्या कामात रमून गेलो भोसले किती वर्गणी देणार बोला मी आपला गप्प ठीक आहे आकडा सका सांगू पण होकार किंवा नकार एक काहीतरी सांगा तुम्ही जा मी वर्गणी देणार नाही काय हरकत नाही वर्गणी देऊ नका आमचा आग्रह असला तरी सक्ती नाही आहे पण एक लक्षात ठेवा नकारसुद्धा संयमी मनानं देता येतो आत्ता ज्या पद्धतीनं तुम्ही वागताय ना ती पद्धत तुम्हाला शोभत नाही ती शोभो हो किंवा न शोभो हो, तुम्ही कोण सांगणार आहे गेट आऊट जगाला ज्ञान शिकवतायत ताडकन उठत मी समोर बघितलं आणि ओठातले झणझणीत शब्द ओठातच राहिले जी जीभ लुळी झाल्यासारखी खाली पडली माझा माझ्या डोळ्यांवर विश्वास बसेना थेट निगारची कार्बन कॉपी चमकदार बोलके डोळे प्रसन्न चेहरा झोकदार नाक करारी पण जिद्दी वृत्तीला उठाव देणारी नजर हातात येऊलस नाजूक पावती पुस्तक तिच्या गोलाबी रंगापुढे अंगावरची साडी फिक्की वाटत होती मी गडबडलो आणि म्हणालो तुम्ही तुम्हाला कुठेतरी बघितल्यासारखं वाटतंय हुशारात चला ग कशाला यांच्या नादाला लागायचं उगा टाइम वेस्ट पोरगी वळली घोळका पुढे घालून निघाली मला राहवलं नाही तांबा पावती फाडा माझ्या नावाची ती पोरगी थांबली कारंजाचा बागदार तुषार उडावा तसं तिरकस बघत तिने विचारलं किती रुपयांची आकडा तुमच्या मनानं टाका पोरी पाहत राहिल्या अकरा रुपयांची पावती तिने हातावर ठेवली पैसे घेऊन थँक्स दिले आणि निघून गेली पोरी पण सटकल्या पण मी आगगाडीच्या इंजिनाला बांधल्यासारखा गडबडून गेलो डोळे पुन्हा पुन्हा चोळले डोकं गदा गदा हलवलं हातपाय धुतले टाळक्यावर गार पाणी थोपटलं दोन तीन मिनिटात काय काय घडलं समजलंच नाही म्हणजे घडलं ते सगळं चकारवणारं होतं मनाचा सांधानसांधा ढिला करणार होतं कोण आहे ही पोरगी सगळं निगारचंच लावण्य अहिला कसं लाभलंय का भास होता सगळा इतका एकसारखा दुसरा माणूस असू शकतो चेहऱ्यावरची रेषा रेषा एकसारखी एका मुशीतनं काढल्यासारखी सगळ्या बांध्याची ठेवण समान आपलं तर डोकंच चालत नाही अशा भारी किमतीच्या सुरेख साड्या निगारनं परिधान केल्या असत्या तर ती सुद्धा अशीच दिसली असती केसातली मानेवर अडकलेली निळी क्लिप थेट निगारसारखी एखादा दिवस झकास उगवतो सारं देवाघरचं दान पदरात टाकून जातो या पोरीच्या रूपानं आज साक्षात निगार भेटली समोर पाहिलं म्हणून बरं नाहीतर निगारच्या रूपानं आलेली ही छबकडी आपण निराश करून पाठवली असती काय दिलं मी निगारला निराशा दुःख बिचारीच्या जिंदगीला मी बेछूटपणे आग लावली तिच्या रूपाचा हा ईश्वरी साक्षात्कार स्वतःच्या पायानं इतपर्यंत चालत आलेला असताना पाठमोरा पाठवायचा छे पापाचे घडे आणखीन कुठपर्यंत भरायचे तंदरीतच खोली आवरली पेपरांचा गठ्ठा बांधून रद्दीसाठी कोपऱ्यात ट्रंकेवर ठेवला सगळी खोली स्वच्छ झाडली गारवा यावा म्हणून फरशीवर पाणी मारलं एक झकास उदबत्ती टेबलाच्या खोबडीत खोवली भिंतीवरचं झेनतामांचं कॅलेंडर उलटं करून लावलं या कसल्या नाट्या या नुसत्या पावडरच्या माकडछाप डाब्या कपडे चढवले आरशात बघून केस नीट केले पार्टनरच्या टेबलातलं सेंट काढलं मनासारखं शिंपडलं सेंटची माहिती सुद्धा निगारमुळेच झाली तिचा तो गुंड मामा कसली कसली आत्तर आणायचा एखादा बोळा निगार मला आवर्जून द्यायची माझ्यासारखेला त्यावेळी ते कुठलं मिळायला पोटाला भाकरी मिळायची पंचायत असले थेर कुठले सुचायला या सेंटच्या सुगंधासारख्या अनेक आठवणी आपल्याला निगारनं दिल्या आहेत आपण साले उलट्या काळजाचे पशु पशुसारखे वागलो तीन वर्ष झाली गावाकडे पाठ फिरवली आहे मध्ये एकदा चाचीचं पत्र आलं होतं फडफडत जुन्या पत्त्यावर निगारची शादी पक्की केली आहे म्हणून आपण ते रांकाळ्यात फेकून दिलं पार्टनरचा सल्ला मानला चला आज वसतिगृहातल्या जेवणाला दांडी मारूया बाहेर आमलेट बिमलेट त्या वसतिगृहाच्या जेवणाचा कंटाळा आलाय चला फुकट मिळतं म्हणून गप्प बसायचं चहा म्हणून कपात गाढवाचं मूत दिलं तरी प्यायला पाहिजे बोलायचं नाही पार्टनरच आहे रोकडा कॅश मोजतो म्हणून हॉस्टेलचं वेगळं जेवण मिळतं त्याला आपल्याला ते कसं शक्य आहे आपण आपली आमटी भाकरी ओर आपणार पॅन्टच्या खिशात पैसे घालणार एवढ्यात रोहिणी आली प्रसन्न होती केसात मोगरीचा गजरा अडकवून आली होती घेऊ रोहिणी क्या कोई गडबड अरे मगाशी सांगायचं राहिलं आमच्या घरी आज सत्यनारायण आहे पोळीचं जेवण खायला यायचं आणखीन एका तासानं आवडते ना पोळी का सगळा डोळा नळीवर नाही नाही रोहिणी मी आज मूडमध्ये नाही आहे जरा मला मित्राकडे जायचं आहे मी नाही जाऊ देणार तुला यावंच लागेल एवढं आगत्याने बोलवायला आले आणि तू मात्र बाहेर निघालायस कमाल आहे तुझी नेहमीचं तुझं लहरी वागणं आज सुद्धा कायम ठेवणारस का हे बघ मी तुला सांगितलं ना एकदा मी नाही येणार अरे का सगळ्यात प्रश्नांची उत्तरं द्यावीत असं काही नाही आहे कृपया तू विचारू नकोस ठीक आहे बघून घेईन मी तू नाही आला जेवायला म्हणून दोन पोळ्या जड नाही होणार आम्हाला सकाळी भिकारायचं तरी पोट भरेल गेली तडा तडा तडतड जाऊ साला जन्म मी आजपर्यंत कोण होतं मला माळातल्या बोरी भाबळीसारख्या उघड्यावर वाढलोय मी तोंड वासून आभाळाला गारवा मागितला पण त्यांनी तो नाकारला आम्ही आमच्या पायावर उभे आहे गरज नाही कोणाची ताडताड जिणा उतरून गेट ओलांडण्याच्या घाईत होतो तोच समोर पार्टनर हल्लो मिस्टर भोसले बास पार्टनरची हाक कानावर पडली आणि अंगात चौपट बळ आलं अरे वा 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 तुझी आठवण काढत होतो यार नेमका वेळेवर आलास पार्टनरला कडाडून मिठी मारली पुन्हा त्याच्या हातात हात घालून जिन्यावरनं वरती आलो खोली उघडली उदबत्तीच्या वासानं खोली धुंद झाली होती काय म्हणतोय बॉम्बे अरे बॉम्बे बॉम्बे ग्रेट 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 ग्रेट, ग्रेट। काय मजा आली अरे भोसले आपण उगाच या कोल्हापुरात राहिलो हे काय गाव आहे का साल संस्थान नुसतं बॉम्बेचं लाईफ वेगळं बरं का, का? अरे, 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 अरे 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 बहुत मजा की आमने द वे तुझं कसं काय बरंच म्हणायचं म्हणजे इथे काय गोळ शेंगदाणे खात बसला होता काय अरे जरा मजा कर तोंडावर प्रसन्नता ठेव चाल्या किती दिवस रडत बसणार आहेस कुणाच ठेवू अरे ती पटवर्धन सरांची पोरगी मरती आहे तुझ्यावर हां चाल्या गेर रगडून जराशी या असल्या पोरी आहेत ना वेळीच रगडलेल्या बाऱ्या नाही तर पुरुषांवर कर करतील कर कर माझ्या कर असं म्हणा पार्टनरनं ब्रीफकेस उघडली बुल फायटर थ्री एक्सची बाटली काढली आणि म्हणाला करणार का, का माझ्या हो जरूर आवाज याला म्हणायचा दोस्त हे बघ भोसले आत्ता जरी तुझ्या मनात गावाकडच्या पोरीचा विचार असला तरी रमच्या दोन पेकमध्ये सगळं विसरशील हां चमकलास का अरे काय ताकद आहे ह्या पाण्यात बैस आलो वॉश घेऊन पार्टनरनं फ्रेश होऊन पुन्हा कपडे चढवले बाटली पिशवीत घातली मी म्हटलं इथेच घेऊ तसा म्हणाला नाही नाही अरे भजी हॉटेलात खाण्यात जी मजा असते ना ती पुढीत बांधून घरी आणून खाण्यात नसते चल झकास मुरगी अर्थ तुला चला मारताना माझी आठवण तरी काढशील पार्टनरनं मला जिजामाता चौकातनं वर नेलं समोर विजेचा खांब दिसला आणि एकाएकी चाचाजी म्हामद्या आठवला कातडीच्या खाली काटात स्टारला देशी दारूच्या दुकानात पार्टनरचा चांगलाच वट होता आम्ही मागच्या बाजूनं आत गेलो पार्टनरनं रमचं सोडगं काढलं चार सोड्याच्या बाटल्या मागवल्या तळलेले दोन मासे आणले बसलो निवांत पीत पिताना कसंच वाटलं पण एकदा पोटात दारू गेली आणि निराशा कुठल्या कुठे पाळाली देवासारखा भेटला पार्टनर मध्येच तो म्हणाला चौलया तुझ्यासमोर मी इतक्या वेळा दारू घेतली पण कधी तू कंपनी नाही दिली हां तू तसा कधी आग्रह नाही ना केला असो का <laughs> लग्नानंतर माझ्या आग्रहाची वाट बघत बसणार खरे पार्टनरच्या ह्या विनोदानं लाजलो थोडासा हसलो असू नको असू नको तो बोरगा बसलाय जरा त्याच्याकडनं फुटाणे घेऊन ये कसा गेलो कसा आलो काही समजलंच नाही खूप पीत राहिलो तार चढत चालली तसं मी पार्टनरला म्हटलं हे बघ पार्टनर, पार्टनर। माझ्या जीवनातलं निगार प्रकरण मी सगळं तुला सांगितलंय नाही का? का बोलत का नाहीयेस हां बरं मग तुझ्या सांगण्यावरनं मी ते सगळं विसरलो होतो काय पण आज पुन्हा मला निगार आहे त्या सगळ्या आठवणी येतो आहेत माझी भाबडी निगार माझा कलेजा उतारे तो हे बघ तुला जास्त झाली एवढं रडू नको बाबा मी रडणार माझी निगार वेळा आहेच वेळा अरे आठवणी अस्वस्थ करायला लागल्या ना तर सगळ्यात सोपा उपाय सगळ्या आठवणी कागदावर लिहायच्या त्याच कागदात तंबाखू भरायचा फका 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 बार मारायचे पुन्हा तीच राख अंगाऱ्यासारखी कपाळाला लावून कामाला लागायचं पार्टनर चेष्टा करू नको यार माझी बरं राहिलं पण हे सांग आजच का आठवलं सगळं मी घडलेली सगळी घटना पार्टनरला सांगितली पार्टनरनं शांतपणे ऐकून घेतली समोरचा ग्लास रीता केला माझ्या पाठीवर थोपट्यात म्हणाला झालं सांगून का अजून काही सांगायचंय नाही संपलं ठीक आहे असं म्हणत पार्टनरनं पुन्हा ग्लासमध्ये ओतली खळखळून हसला आणि म्हणाला अरे निगारसारखा चेहरा दिसला म्हणून निगार आठवली आईसारखा चेहरा दिसला असता तर आई आठवली असती का बोल नको बोलूस मी सांगतो सांगतो मी नसती आठवली आई अरे आपण सगळे पुरुष बायकांचे गुलाम पण मिज्यास केवढी भोसल्यास आल्या टाळक्यातनं ते निगारचं खूळ काढून टाक मी सांगतोय म्हणून तिला विसर कसं शक्य आहे यार शक्य नसेल तो घरी जा तिच्याशी लग्न लाव तिचं लग्न झालं असेल तर नवऱ्याला तलाक द्यायला सांग आणि यातलं काहीही जमलं नाही तर तुळजापूरला जाऊन भवानीचे चुडे हातात भरून ये उठ क्लासातली संपत नसेल तर राहू दे आहे अजून मला धड चालताही येत नव्हतं हॉटेलात बसणार तरी कसा उगाच तमाशा नको म्हणून मी पार्टनरला म्हटलं पार्टनर मला व्हॉमिटिंग वो होईल असं वाटतंय जेवण नको तुझ्या बापानं जेवायच्या आधी ओमिटिंग मीटिंग केलं होतं चल चार घस का नाही नाही जमणार मला हॉस्टेलवर पोहोचव गार वाऱ्याने रिक्षातच झोप लागली पार्टनरनं कसं खोलीत पोचवलं त्याचं तो जाणे गाड झोपून गेलो जेव्हा शुद्धीवर आलो तेव्हा पहाटेचे चार वाजले होते घशाला कोरड पडली होती माठात होतं नव्हतं तेवढं पाणी संपवलं पोटात भूक जबरदस्त होती पण खाणार काय पार्टनर आरामसे झोपला होता वर पंखा भणाणत होता पार्टनरला गदा गदा हलवलं पण तो उठला नाही फक्त कुशी न बदलतला म्हणाला जेवण कॉट खाली आहे बघतोय तर तीन कप्प्यांचा डावा आज कोंबडीचं मटण दहा बारा चापात्या एका डावात सगळं संपवलं पार्टनर झोपलाच होता मनात म्हटलं आपण कितीही अभ्यासात हुशार असलो तरी पार्टनरच्या ज्ञानापुढे आपण निरुपयोगी आहोत निव्वळ बुद्धू पार्टनर दरडीला उगवलेल्या झाडासारखा आहे चिवटपणे पाय ठेवून उभा राहणारा आजही तो ताठ मानेनं उभा राहिलाय घरच्या लोकांच्या बद्दल कधीही काहीही बोलत नाही अगदी खोदून खोदून विचारलं तर म्हणतो वक ताने दे चाल्याच्या मनाचा थांग लागणं कठीण कसाही हसला तरी घातकी नाहीये मनानं प्रेमळ जीवावर बेतलं की पाठीशी उभा राहणारा निश्चिंतपणे ज्याच्यावर विसंबून राहावं असा भरवशाचा माणूस म्हणजे पार्टनर सकाळी आंघोळ आटोपून लायब्ररीत निघालो होतो पार्टनर म्हणाला तू जा मी बसतो इथेच अरे चल की अरे नको रे बाबा कालच्या रमनं डोकं धरलंय आत्ता थोडा उतारा घेतलाय उगाच कॉलेजमध्ये बोम नको तुझा ये पाठी टाकून ये मलाही चक्करल्यासारखं होत होतं तरी गेलो कॉलेजच्या आवारात शिरताना समोर रोहिणी स्टोच्या बर्नरसारखी तापली होती गेल्या गेल्या नागणीसारखी ठिस्कारली शेवटी दिलीस ना वर्गणी माझा अपमान करण्यासाठी मुद्दाम पावती फाडलीस का का फसवलंच मला हे बघ माझं ऐक रोहिणी मला ऐकायला वेळ नाही साऱ्या पोरींना आहे आणि त्यामुळे शत्रू वाढतायत माझे त्यात आता तूही भर टाकतोयस ए बघ रोहिणी सकाळी सकाळी भेज्या खराब करू नको मी माझ्या मनाचा सम्राट आहे मला विचारणारी तू कोण हा प्रश्न त्या मास्तानीला नाही विचारलास कोण मास्तानी तीच ती सगळ्या पोरींच्यात पुढे धावत होती शहनाज डांगे नाव तिचं मुंबईतनं हद्दपार झालेल्या गुंडाची पोर आहे ती पण वागतीय मिनिस्टरच्या पोरीसारखी हाव तर केवढा आणते नाखरा बघून घ्यावा सगळं कॉलेज माझ्या नजरेसमोर उलटं पालटं झालं चक्करच आली तसा शोकेशला पकडत स्वतःला सावरून उभा राहिलो दोन्ही पायांचे अंगठे चाळवले हळूहळू मस्तकातला सुन्नपणा गेला डोळ्यांसमोर शेहनाजमधली निगार आणि मुंबईचा म्हमद्या उभा राहिला विचार करकरून करून टाळक्यावरचे केस गाळायची पाळी आली अन्नावरची वासनाच उडाली पार्टनरला सांगावंसं असं वाटलं पण नाही सांगितलं आतल्यात फक्त स्वतःच्या मनाला समजवत राहिलो मित्रांनो हा भाग इथेच संपला पुढचा भाग उद्या तोपर्यंत नमस्कार मित्रो